आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू. आणि हा, मी इन्व्हिटेशन दिले, विसरू नका. ओके. झालं काय गे सर, खूपच काळजी घेतात ना डीसीपी सर तुझी आणि सावीची. आलो, नक्कीच तुला काही काम नसेल ना. आहेत की, याच लक्षात ठेवणं, निरीक्षण करणं कामच आहे ना. सावकाश या, काळजी घ्या. एक एक मिनिट, मी असं कधी म्हणाले? अगं आत्ताच तर म्हणलीस ना डीसीपी सर जाताना. मालू, सुट्टावरनं स्वर्ग काढती तू. उगाच काहीतरी बडबडू नको. बरोबर बडबडते ना मी. कोणाची तरी अर्धी राहिलेली नान कटाई कोणीतरी खातय. मालती एक मिनिट, हे बघ, उगीच गैरसमज नको करून घेऊ. माझ्या लक्षात नाही आलं, मी चुकून खाल्ली ती. ओ मॅडम, म्हणजे प्रेमात पडल्यावर नाशा चुका होतात. पण तुला पटत नसेल, पण सरे तू प्रेमात पडलंस बरं का. आणि आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आम्हाला मुलगा पसंत आहे. ओके, आणि आता तू काय करायचं ते तू बघ बाबा. सांगू पोरी तुला, तुला बघून तुझ्या बापाचा, माझ्या आदित्याचा चेहरा येतोय ग डोळ्यासमोर. आई, काही झालंय का? एवढं का शांत झालाय? मी गेल्यानंतर शाळेत काही झालं का? घाबरलात कशाला? अग आई, आजीला पण वाईट वाटत असेल ना. आमचे एडी सर आज शाळा सोडून जाणार आहेत ना. अगं पण सावी, मी आणि आजी एडी सरांना भेटलोच नाही ना. आई, त्याचा विचार करताय का तुम्ही काही? तस काही नाही. पण आता काय, एडी सर तर उद्यापासून येणारच नाही आहेत. दास झालं एडी पुरा. आता आजीला आराम करू द्या. चला. आई, भूक लागली की खाऊन घ्या. सावी, आजीला गोड पप्पी दे. चला आराम कर. आजी, तुला शपथ आहे माझी, काय ते खरं खरं सांग. आणि मला माहितीये नक्की काहीतरी झालंय. अगं आजी, तुला त्रास होतोय, आता तरी सांग. मालू, आदित्यला पाहिलं मी शाळेत. मालू, अगं मी त्याला पाहिलंय, त्या धक्केलाच मी चक्कर पडले. आजी पण
आजी पण तुला नक्की खात्री आहे ना की मामड्याच होता ते? गाय हाय मी त्याची असं दोन फुटांवर होत माझ्या समोर ओळखणार नाही का त्याला? अच्छा म्हणजे म्हणजे म्हणून सकाळी तू सारखं मामड्याचं नाव घेत होतीस तर या शहरात आहे कसा ऐक होते? 6 वर्ष झाली त्याला शेवटच भेटले. अग पण तू सावित्री शाळेत कसं काय? नाही म्हणजे लग्न वगैरे करून सेटल झाला असेल का? आणि त्याच मूल सावित्री शाळेत असेल का? सावीला शोधायला तर आला नसेल. मी की नाही मी यांना फोन करते आणि सांगते त्याचा तपास करायला. म्हणजे तो या शहरात असेल का नाही तर आपल्याला तपास लागेल त्याचा. हा मी आलेच. हॅलो नको आताच कोणाला काही सांगू नको. अग पण तुला माझी शपथ आहे ऐक मच जरा थांब मला विचार करू दे. बरोबर आहे तुझ कारण हे सगळं समजल्यावर घरातले कसे रिॲक्ट करतील सांगता येत नाही. आधी मला त्याला भेटू दे. अगं पण आजी तू कुठे भेटेल तुला? आणि त्याला जर तुला भेटायचं असतं का नाही तर तुला सोडून असं कसा गेला असता ग तू? हेच बघायचंय मला. तो कुठे आहे? तो काय चाललंय त्याचं आयुष्यात? आता तरी तो सुखात आहे का? समज बघायचंय मला. त्याच बोल बाबा असं नाही वाटणार का ग मला? त्याशिवाय नाही चैन पडणार ग मला. आई आई मी त्याची. यार ते सेटलमेंटचे पैसे अडकलेत म्हणून इकडे थांबलोय. रेवण ही जागा सोडून कुठच्या कुठे गेलो असतो यार. त्या गाडीच्या नंबर प्लेटचा घोळ झाला म्हणून. तरी नशीब डॉक्टर किरण वरती संशय आला नाही सुंदरीला. नंतर आतापर्यंत इकडे पोचली असती ती. या सुंदरीचा ताप झालाय डोक्याला, काय करायचं कळत नाही. एक मिनिट आईने सुंदरीला सांगितलं की मला शाळेत बघितलं होत तर सुंदरी कधी माझ्यापर्यंत पोहोचू शकते? काय नाही म्हणू म्हणू झोपा तू. आता काय करू मी? शाळेत पैसे मागायला जाऊ की नको? सुंदरीने तिकडेही सापळा रचला असला तर? मॅडम सकाळचं काय घरातूनच कामाला सुरुवात. मग काय ठरवलं पुढचं? कशाबद्दल? दोघात एक खाल्लेल्या नान कटाई बद्दल. अनएक्सपेक्टेड नव्हतं मला, म्हणजे बातमी पोहोचली म्हणायची. मॅडम अशीच सुरुवात होते प्रेमाला. प्रेमाच्या भावना अशाच गुंतल्या जातात. ते प्रेमात पडलेल्या ना त्याचा पत्ताच लागत नाही. ते कसं डोळे मिटून प्रेम करत असतात त्यांना वाटतं कोणाला कळणार नाही, पण जगाला लगेच कळत. आणि आमच्यासारख्या प्रेमात पडलेल्या लोकांना तर लगेच. बरं भाऊजी बर. बर म्हणजे धनंजय चांगला माणूस आहे. मी कुठे म्हणते ते वाईट आहेत म्हणून? आणि असंही त्यांनी एवढी मदत केली म्हणूनच आई आल्या ना घरी सुखरूप. ते पण फक्त मदत केली म्हणून नाही तर धनंजय खरंच जेन्युइन माणूस आहे. म्हणजे कुणाला तरी नवरा म्हणून शोभेल असा असं सगळ्यांनाच वाटत. भाऊजी घरच्यांचं ठीक आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळत नाही, पण आता
तूही पण सुरू झालात. अगं म्हणजे काय, आम्हालाच करावं लागणार आहे सगळं. तुम्ही काही करणार नाही याची गॅरंटी आहे मला मॅडम. नाही सुंदरी, खरंच तू ना फक्त कलेक्टरचा रोल निभावतीस, पण तुझ्या हात एक गोड तरुण मुलगी आहे हे तू विसरतीस. सुंदरी खूप सोसलेस ग तू, खरंच खूप सहन केलेस. नाही रागवू नकोस, पण तुलाही वाटत असेल ना की तू कोणाची तरी बायको व्हावीस, तुझी छान मुलं असावीत, कुटुंब असावं. आणि यात वाईट काय आहे, तो हक्क आहे, अधिकार आहे तुझा. सुंदरी मी तुझी मनस्थिती समजू शकतो. मी अजूनही तोच कृष्ण आहे ज्याला त्याच्या बहिणीच्या मनातलं चांगलं कळत. भाऊजी मी तुमच्यासाठी छान कॉफी बनवून. मी जे आता बोललोय ना ते काही कारण देऊन नाकारू नकोस. बघ मला एवढंच म्हणायचं की तू तू वेळ घे, नक्की विचार कर. खूप चांगला योग जुळून आलाय. देवाने तुझ्या पदरात सुख टाकण्याचा निर्णय घेतलाय, त्याच्याकडे पाठ नको फिरोस. आणि धनंजय खरंच खरंच जेन्युइन माणूस. आपण या सगळ्यावरती नंतर बोलूयात, आता कामाचं बोलूयात का? हा ते घराबाहेर जी औषधाची बाटली सापडली होती ना, त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स काढणं खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे की प्रश्न आपल्या सावीच्या सिक्युरिटीज आहे. सो लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. पण यावर बोलूया आपण नक्की. चालू दे तुझ, मी आवरतो. बरं झालं मला आपण देवळात जाऊन आलो, देवाचं दर्शन घेतलं आणि मन कसं शांत झालं बघ माझं. आदित्य दिसल्यापासून जीवाची नुसती तगमग होत होती माझ्या. हो ना, म्हणूनच तुला म्हटलं की देवळात जाऊन येऊया, बरं वाटेल तुला. तसं पण आपण सगळी शाळा उलती पालती केली, पण मांबड्याचा कुठे बी पत्ता नाही आणि त्यात माझ्याकडे बी कुठला फोटो नाही मांबड्याचा. म्हणजे होते पण डिलीट केले, नाहीतर एखादा फोटो असता का नाही, आपण चौकशी केली असती फोटो दाखवून. शशाजी म्हणजे मला अजून पण वाटतंय की तुला मांबड्याचा भात झाला असावा म्हणून. पुन्हा असं बोलू नकोस. तू 6 वर्षांनी दिसलीस तर तुला मी ओळखणार नाही वय. तो आदित्यच होता आणि मी त्याला शोधूनच राहणार. मला कळायला हवं तो कुठे आहे, काय करतोय, कसा आहे. हे मेडिकल स्टोअरचं बिल, याच्यावरती मॅडम डॉक्टर सुशांत यांचं नाव आहे आणि पेशंट म्हणून मानसी देशपांडेंचं नाव आहे. पण याच्यावर तारीख तर जुनी आहे आणि इंजेक्शन तर आता मिळालं ना आपल्याला. पण हे आधी घेऊन ठेवलं असू शकतं ना. आता डॉक्टर सुशांतच आपल्याला काय ते नक्की सांग. पण मॅडम आपण त्याच्या घरी गेलो होतो, त्याचा रूममेट आपल्याला म्हणाला होता की तो दिल्लीला गेलेला आहे. तिथेच काहीतरी पाणी मुरत आहे. हो मॅडम. मॅडम हा डॉक्टर सुशांत काहीतरी झोल करून गायब पण असं झालं ना. बघूयात ना. आता या बिलाच्या पुराव्यावरती आपण त्या दोघांना इथे बोलवू शकतो, डॉक्टर आणि त्याचा तो रूममेट. यस मॅम. काही झालं तरी माझ्या पोटचा गोळा हायतो, किती सुकला असला तरी त्याची खुशाली जरी कळली ना तरी पुरे मला. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे शशाजी, पण ते म्हणतात ना की ह्या जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात, म्हणून मला वाटलं की तुला भास झाला असावा. आणि त्यात आता मंगलाती पण सरूच्या लग्नाचं बघायला लागले. ते DCP धनंजय चांगले आहेत ग, म्हणजे त्या दोघांची की नाही नवी सुरुवात होईल बघ आयुष्याची. हा म्हणजे मला माहिती आहे तुला त्रास होते, पण अगं मांबड्याला त्याच्या नशिबावर सोडून दे ना प्लीज.
आतापर्यंत 6 वर्ष गेली, इथून पुढची पण अशीच जातील. पण तू प्लीज त्या जखमेवरची ना खपली नको काढूस. जखमातून जन्मभर ओलसरच राहणार असल तर त्याची खपली काढली काय न काढली काय सारखच तुला नाही कळणार. ते आईच्या वेदना आईलाच कळतात. मला असं नव्हतं म्हणायच. मालू मला माफ कर ग पोरी. सॉरी अग, गैरसमज नको करून घेऊस. मला असं नव्हतं म्हणायचं. मला माफ कर. मला समजून घे ग, माझ्या भावांना समजून घे. पण पुढं काय करायचं ठरवलंयस तू? काय करणार आहे? शाळा ढुंढाळून झाली, घराला कुलूप लागलाय. आता एकच मार्ग आहे, देवाचा धावा. तोच आपल्याला मार्ग दाखवेल. मी वचन दिलंय शंकराला, जोवर मला आदित्य भेटत नाही तोवर मी रोज मंदिरात येणार आणि त्याची आळवणी करणार. तोच मार्ग दाखवू शकतो आपल्याला. आम्हाला तुमच्याकडून काहीतरी माहिती हवी आहे, त्यामुळे तुम्हाला अर्जंटली बोलवलं गेलंय. हो विचारा ना मॅडम, माझी ड्युटीच आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही मानसी देशपांडे यांना ओळखता का? बोला. हो ऍक्च्युली मॅडम, रोज इतके पेशंट येतात जातात त्यामुळे नाव लक्षात राहत नाही. हो पण झोपेचं इंजेक्शन आपण सगळ्यांनाच नाही देत ना. हा हा हा, आलं लक्षात. त्या रेफरन्सनी बोलताय का तुम्ही? त्या डॉक्टर सुशांतच्या पेशंट आहेत. डॉक्टर सुशांत आउट ऑफ स्टेशन आहेत, तर त्यांचे इतरही पेशंट्स बद्दल आणि यांची पण केस हिस्ट्री मला सांगून गेलेत ते, त्यामुळे कधी कधी ते फॉलोअपसाठी येत असतात. अच्छा, काय त्रास आहे त्यांना? म्हणजे तुम्ही झोपेचं इंजेक्शन का देता त्यांना? नक्की त्रास काय त्यांना? त्यांना एन्झायटीचा त्रास आहे, म्हणजे भास वगैरे होतात ना, त्यासाठी ते इंजेक्शन द्यावं लागतं. पण मी दिलं नाहीये, अशी गरजच पडली नाही ती. पण अगोदर दिलं असेल. गेल्या काही दिवसात आल्या होत्या का त्या म्हणजे तुमच्याकडे? आणि कधी आल्या होत्या? त्यांच्यासोबत कोणी होतं का? हल्ली 8-1 दिवस आल्या नाहीत त्या. दोनदा येऊन गेल्या पण एकट्याच आल्या होत्या. पण त्यांना असा काही त्रास नव्हता, आपलं एक नॉर्मल रुटीन चेकअपसाठी आल्या होत्या. या आहेत का मानसी देशपांडे? नाही मॅडम, यांना नाही ओळखत मी. बघा ना, म्हणजे अगदी उंच गोऱ्या अशा आहेत का मानसी देशपांडे? नाही, त्या या नाही ते, नाहीच आहेत त्या. मानसी देशपांडे या थोड्याशा
हाईटने जरा बुटके आहेत, लठ्ठ आहेत आणि सावळ्या आहेत, या नाही आहेत त्या. नक्की. हो हो मॅडम, हो मी खरं बोलतोय. आणि तुम्ही जो मला फोटो दाखवताय, अहो इतका सुंदर चेहरा कोणच दिसू शकत नाही मॅडम. पण काय झालंय का मॅडम, एनिथिंग सिरियस? बघा मॅडम, प्लीज माझी काहीही मदत लागली तर मला नक्की कळवा. हो, तुमची एक मदत आम्हाला लागेलच. ह्या फोटोतली बाई आणि तुम्ही त्या म्हणताय मानसी देशपांडे, ह्या तुमच्या समोर कधी जरी आल्या तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला इन्फॉर्म करायचं. ठीक आहे मॅडम, मी आता निघू शकतो का? ओके, थँक्यू मॅडम.